ओ मॅडम जरा उठता का हा? अगं ती खुर्ची घेऊन इकडं हाल झाडू दे. झाडा की मग? झाडा की मग? मग खुर्चीच्या खालचं कोण झाडणार? इथून घ्या असं मी वरती पाय केलेत की. असं नाही का उठलं जरा घरातलं काम करावं हा? ते पण मीच करायचं तुझ्या वाट्याचं. सकाळ किरकिर केलीच पाहिजे का? काय किरकिर केली पाहिजे? काय करत जा ना घरातला. मी उकता घेतलाय काय एकटीनी? माझ्या घरातला आवरले मी. हा माझ्या घरातला आवरले मी. बाबा टालाय ना दोघींच्या घरात. मग तो पण तू तुझ्या हिश्च्याचं झाडत जा ना. मी माझं झाडलंच होता. स्वतःलाच घाण करायची सवय. हा मला नाही घाण करायची सवय. मला नाही तुझ्यासारखी लोकांच्या ताटात येऊन बसायची सवय. अगं लाज कशी वाटत नाही. मी काय उकतं घेतलंय काय एकटीने करायचं? जास्त बोलू नका. मी काय बोलतो नका. दुसऱ्याची ताटत म्हणजे काय? मग माझा आयता नवरा घेतला ना तू. नवऱ्याला सांगायचं ना मग कशाला दुसरी करून आणायची? आता काय सांगायचं? सकाळ सकाळ परत काय? सकाळ सकाळ परत मग असं कांडच नव्हतं ना करायचं सकाळ होईनाशी. तुम्हीच का आले? इकडे झोपले होते ना. का हे घर त्यांचं नाही? हा हे पण घर त्यांचं आहे. हा ना मी दिलंय म्हणून ते घर तुझं. वाट्यावर झोपू का मी? मग काय ना इकडं झोपलो काय तिकडं झोपलो काय एकाच ठिकाण. मग तुमचं प्रेम तिच्यावरच आहे का? फक्त माझ्यावर नाही का? माझ्यावर नाही का सांगा? हाय की मग मी असताना तुम्ही का तिच्या बरोबर लग्न केलं? तुझ्यावर प्रेम असत माझ्यासंग लग्न कशाला केलं असतं? अगं बिचारा माझा भोळा नवरा तूच काहीतरी फसवला असं माझ्या नवऱ्याला. भोळा नवरा? मग मी तुम्हाला फसवलंय का? सांगते ना ते बघा म्हणते. अरे जांभळे देतोय रे उठलोय सकाळ सकाळला का काय लावलंय तुम्ही सगळे झोप लावले. तुम्हाला फसवलंय? मी तुला फसवलं का? हो अगं नवरा आहे तुला काय म्हणती? तुम्हाला म्हण फारच लाज सोडली तू. मी तुला फसवलं आपलं हिला नाही मला मी कुणालाच फसवलं नाही. मी माझं माझं नाही करून घेतले. तुम्ही ना सरळ सरळ मला फसवले या जाणी बरोबर लग्न करू. अरे तुझं प्रेम नाही माझ्यावर. ऐके मग माझ्यावर नाही लग्न एक दीड दोन वर्ष महिन्यापूर्वी महिन्यापूर्वी का नाही एका ठिकाणी गेलतो स्टँड वर तर पोरगी अशी थंडीत कुडकुडत कुडकुडत पडली होती. भीक मागत होती? नाही भीक मागती म्हणजे काय? भीक मागत नव्हती पण आधार नव्हता पोरीला म्हणून म्हणलं आधार द्यावा आपण हिच्याशी लग्न करून चांगलं घरदार भेटल बा जमीन जमला भेटल सगळं सुखसोय भेटल म्हणून. रस्त्याने चाललेले असं कुणाला बी आधार देता तू कुणी पण झाली ना खानदान ना तुझा काय तपास? आपण शेवटी शेवटी रोडवरच्या माणसाला मदत केली पाहिजे. आता माझी बायको आहे ना म्हणून तिला कसं करणार ना आपण काय? ती बायको मग मी कोण? तू बायको दे तिला पण बघावं लागतं. तिला पण तुला पण बघावं लागतं. मी सांगू का तुम्हाला माझा लय तुमच्यावर जीव आहे. माझा पण आहे. ऐक ना मी काय म्हणते माझा बी नवरा आहे तू नंतर आली दमदारा. ऐका ना ऐका ना मी काय म्हणते तुम्ही समाजसेवा केली रस्त्यावर पडलेली घरात आणली तिला सहारा द्यायला ऐका ना हा आणली ना मग मी तुमची बायको तुमची अर्धांगिनी. मुद्द्याचं बोल मुद्द्याचं बोलते ना. तुम्हाला मी पण लवकरच काहीतरी समाजसेवा करेन तुमच्या कानावर येईन. हा चांगली समाजसेवा करते. वेळ आल्यावर काढते तिला ना माझ्यात नीट बोलायला सांगायचं नाही तर तुमचं आहे ना मी खाणं पिणं सगळं बंद करीन. काही गरज नाही माझं नवरं माझ्याकडे खातो. हा तुझ्या नवऱ्याकडे खातो. चालली नवऱ्या तू मी ना आले थोडीशी समाजसेवा करून. कशाला पाठवते तू एवढं काही कळत नाही. अरे असं थोडं येत बा ती पण मग बायको तू पण मग बायको तुला करावं लागतं. मग आता चहा जरा पाणी बिनी बघ आगोळीच म्हणजे मीच करायचं ना सगळं. मग कोण दुसरं करणार आहे का? सांगतच नाही काम. अरे ती आता तू कशी बायको आहे ना म्हणजे जा आपलं जा लईच लाज आहे त्यातला काय बायका ह्याच्या माणूस ता वैताग वैताग घरायला का लवकर कर नाही तर फुकाडी तर आळस देत ब. उगो झोपलो का? आहो पाणी घेतो वर. हा पाणी आलं बरं झालं. लईच आळस आलाय लस राहत भर तिकडं झोपले नाही मला झोपच आलाय तिकडे इकडे चांगली झोप येते उलट. कशाला गेलते तुम्ही तिकडं?
म्हणलं बघा झोपून नेमकं काय होतंय. इतके दिवस झोपलेत ना. आता पूजा होते काय चहाच बघ काय करा. हा चहा ठेवते मी. पण तापाय ठेवले तुम्हाला आंघोळ करावं लागत असेल ना. चालते तसं. पण ते तुमच्याकडे काय बघत येत. तुझ तिचं कोण बघणार. तुझं खरं जीव आहे ना माझ्यावर. मला सोडून जाणार. नाही नाही खरं सांग की नाही म्हणलं तर ती चुकून अशी झाली. मान ती मान मोडायची होती. मी मोडू का. अरे मारते का इथं विधवा करायचे काय तुला. मग सकाळ सकाळ यायला धर पाणी घे. जा चाय घेऊन जा. जा पाठकून चल आपण लवकर जाऊ बर का इकडून. जात आणि एकटी गेली येत ना दोघ. काय किरण का हो ना. मी आल्या बॅग घेऊन लगेच. लवकर ये बॅग घेऊन. कुठं कुठं काय बॅग घेऊन कुठं चालले. याच्या बरोबर ते यांच्या बरोबर चालले. आले मी बॅग घेऊन लगेच. लवकर काय विषय काय बॅग बिग घेऊन कुठं. अहो ओ मी काय म्हणते लगेच नको बॅग न्यायला. आधी यांच्याकडून सोड चिठ्ठी घेऊ आणि मग बॅगेचं नियोजन करू. नाही तर हे ना सोड चिठ्ठीच नाही द्यायची. काय सोड चिठ्ठी काय बॅग काय चाललंय काय माहिती नाही. अहो मी पण समाजसेवा करून आले. ही काय समस्या आहे. समाजसेवा माहीत केली तिने. बरं विचाराला कोणी आधार नव्हता ना. मला काय करायचं का. तुम्ही काय बोलायला आलाय काय. आम्ही लग्न करून आलो. तू आता तिथं चालत गेलती म्हणून समाजसेवा करून लग्न बिग्न करून काय आले. तिथून चालत चालली होती. तिकडून माझ्या बायको शोधित शोधित येत होतो. ते बरेच दिवस झाले ना पळून गेले. ही भेटली मला. म्हणलं मी तर नवऱ्याला वाईट लागलेले. म्हणलं चला मला बी तशी बायको नाही. अरे मग आमचं लग्न झालंय ना. आमचे लग्न लग्न झालं. बायको घेऊन पळून जाला करा तुम्ही. ते नाही पळून गेले. लग्न केलं. इडी बिडी काय काय बी काय बोलते उग. काय बी काय बोलते. तुम्ही मला काय म्हणले. तुम्हाला ती थंडीत कुडकुडत भेटली ती जाणी है का नाही. मग तुम्ही समाजसेवा केली. मग ह्या बिचाऱ्याला पण कुणीच आधार नव्हता. अरे पण ती राव शेजारी अशी रोटच्या शेजारी बसली म्हणून म्हणलं जरा मदत करावा जरा त्याला घर भेटेल. हा ना. मग याला घरातच कुणी नव्हतं. मग याला घर असून सुद्धा घर नव्हतं. नवऱ्याला जर घरात बायकोच नाही मग तो बिचारा कुठं जाईन. मग मला वाटलं एखाद्याला आहे ना तुमच्यासारखीच तुमची बायको आहे ना. मी मग तुमचा आदर्श घेतला. मी तुमच्यासारखीच मग मी पण समाजसेवा केली. अरे पण तुला कळत नाही का. तू लग्न झालंय त्यात काय कुणाला घेऊन आले का. बॅग बिग घेऊन चालली आता लगेच. मग ही अक्कल स्वतःच्या वेळेस नाही आली. हा ती दळिंद्री घरात आणली तेव्हा नाही अक्कल आली. एक बायको असताना दुसरी आणायला आणली त्यांनी. मग मी पण दुसरा. अरे पण तिला मी मदत केली लग्न करून. ती अशी मी पण मदत केली तशी लग्न करू. याला कोणीच नव्हता आधार. मीच भेटले याला. आणि मला रस्त्याने यार तू हिंड आहे. कुठे मी हिंड. तू माझ्या बायकोला घेऊन कुठं चालला. ए बाबा तिकडे खेळांग खेळांग हिंडीन ना. खेळांग खेळांग हिंडीन. तुम्हाला कसं हिंडा. तू सांगू नको मला. मी आपला रोडने चाललो होतो. मग तू बायको तिकडे आली मला इकडे घेऊन आली. मी नाही आलो इकडे काय. माझ्या नवऱ्याला रुबाब लावून बोलायचं नाही. साडींनी 32 च्या 32. अरे पण नवरा म्हणा लग्न झालं कधी. ए बाबा येता येताच कोर्टात लग्न करून आलो. सकाळी 9 वाजता कोणत्या आपण उघडं ठेवलं होतं कोर्ट. मंत्रीपदा शपथ घ्यायला 5:05 उघडत. आणि आमचं लग्न करा उघडू शकत ना काय. 9 वाजता तुम्ही लग्न केल्यावर एवढं मी विचारलं होतं. मलाच का. सॉरी 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 जे लाडक्या. हे मागे यायला. तुम्ही इथं कशी. तू इथं कशी. पण इकडचा रस्ता कोण सांगितला. इकडचा रस्ता. इकडचा रस्ता तुला कसा काय दिसला. मी 1.5 महिना पासून इकडेच आहे. तुम्ही शोधलं नाही का. तुम्ही आधी ओळखता का. शोधू शोधू. डोळ्याची पार भोकणी झाली ना माझ्या. नाही मला सापडतच नव्हते ना. आता सापडली ना तू. काय म्हणते. काय या जाणीला कसं ओळखता तुम्ही. तू जाणी. तू हिला कसं काय ओळखते. कारण तिला मी किती जाणून आहे ते माझं मला माहितीये. नाही बाईतले बेकार आहे. मी सांगतो तुला कधी माहित झालं. कोण आहे तू. मामाच भरत करतो. मामा मलाच काय डोक्यात कोयंदा झालाय. माय तो डोक्याचा कोयंदा हो. अभिषेक बच्चन हो. तुझ्या आईला. नाही त्यांची आई नाहीये.
चायच्या मामाने तर वाटोळ केलं माझ्या जिंदगीचं. यार तू कुठे काय काय झालं? तुम्ही ही घरात आणली ना तेव्हापासूनच घरात भांडण चाललंय. अरे इथं तुमचं काय चाललंय? इकडे काय चाललंय? आम्ही लग्न केलं आता. अरे पण करू दे ना, तुला काय जाते? तुला लाज वाटते का? अरे पण तू का रडते त्याच्यावर? अग माझ्या नवऱ्यावर तू का रुबाबला होती? नवरा म्हणाला लाज वाटते का तुला? काय लाज आहे त्याच्यात? तुम्हाला तरी पटायला पाहिजे. तुला पटला का? झालं काय आहे ते सांग आधी. काय चाललंय तुमचं? तुम्ही हिला कसं ओळखता? तू हिला कस काय ओळखती? हिला अरे सगळ्या डोक्यात गोळ्या झाल्या माझ्या. काय काळान झालंय मला सांगा. तुम्ही दोघं आई शपथ मी आहे ना आता तुम्हाला दोघांना सट. तुला नाही का सांगतो कधी कधी यायला पाहिजे दोघात काय कप ग पहिले दिया नवरा रे केलं आता. तुम्ही हिला कसं ओळखता सांगा. तुला मी म्हटलं ना ते दीड महिन्यापुरती एक किती गाबडी गेली ती सोडून मला. हा ती तुमची पहिली सटवी. हीच ती सटवी. मग तू एकूण सपली माझ्याकडे आली काय? सपली नाही सटवी. अरे 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 ही बायको केली होय तुम्ही. तुला लाज वाटली का माझ्या बायकोच्या नवऱ्या संग तू लग्न केलं? तुला लाज वाटते का माझ्या बायकोच्या नवऱ्या संग तू लग्न केलं? लाज वाटायला पाहिजे. मी आधीच लग्न केलं. तुम्ही तिच्या संग कुठं केलं लग्न? अरे तू ह्याच्या संग लग्न केलं म्हणून मला हिच्या संग लग्न करावं लागलं. आणि थांबा आमचं एकमेकांवरती लय जीव आहे. माझ्या नवऱ्याला सोडून गेलती तू आली नाही तर हिस्सा घ्यायला. मग राहू दे तुझा हिस्सा. लय जीव आहे तुझा. एकदाच जीव लागत तुझा. चार महिने झाले ना अगोदर लग्न. पण आपलं झालं होतं. ती आणताना ना लाज वाटली तुम्हाला. हा असं थोबाड काळ केलेली आणली. मला तरी माहिती होत त्यांची बायको गेली होती दीड महिने आधी सोडून. तू सांगितलं होतं काही? सांगितलं होतं काही नवऱ्याला? सांगतच होते पण कुडकड तरी काही बोलतच झालं नाही. सांगितलं तू? तुला सांगत नव्हतं का? तू आता अशी त्याच्या खांद्यावर खांदा ठेवून रडत बस डोकं ठेवून. अरे तुला सांगते येत नाही का? तेवढ्या सह्या करून द्या. नाही नाही ही माझ्याकडे राहणार. ठेवून यार पण माझी बायको होती. तुझी बायको होती एक तासापूर्वी. हो तुम्हाला मला ती पाय. तू सर्वात अरे लगा तुझा बायको थांब ना. गेला काय करू सोडून? चायला हायवर गेलं दैव गेलं आता काय करू? आता परत पुढची थंडी बघावा लागेल. कधी ऐकत थंडीचा महिना. शूटिंगच्या गमती जमती पाहण्यासाठी आम्हाला सीएच चॅटवर फॉलो करा.